नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत करतो तुमचं शेतीचा डॉक्टर युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण मिरची व्यवस्थापनातून आपला तिसरा व्हिडिओ तयार करणार आहोत आपण पाठीमागात दोन व्हिडिओ पाहिले होते एक ते दहा दिवसाच्या नियोजना नियोजनासंदर्भात आणि द अकरा ते वीस दिवसाच्या नियोजनासंदर्भात तर आपल्या प्लॉटला तीस दिवस पूर्ण झाले आहेत तुम्ही म्हणताल हे प्लॉट आपला काय तीस दिवसाचा एवढा मोठा होऊ शकतो का जसं की तुम्हाला पाठीमागाच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की तो प्लॉट आपल्याजवळ नाही आहे त्या प्लॉटचं कन्सल्टिंग जो आहे तो व्हॉट्सअपवर चालू आहे तो प्लॉट बी आपल्यापासून खूप दूर असल्यामुळे त्यात प्लॉटमध्ये आपल्याला जाणं शक्य नाही आणि आपण विषय चालता कसा की त्याच प्लॉटवर सुरुवात केली होती बेड तयार करण्यापासून म्हणून आपण विचार काय केला की त्याच प्लॉटवर आपण शेवटपर्यंत व्हिडिओ तयार करायचे कारण जे सुरुवात जी आहे मला सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये पण सांगित होतं मी की सुरुवात खूप महत्त्वाची असते आपली सुरुवात त्या प्लॉटमध्ये खूप छान चालते बेडचं व्यवस्थित नियोजन झालं रोप आपण व्यवस्थित बुकिंग करून घेतलेले होते आणि लावून करताना व्यवस्थित केलेली होती त्याला कप वगैरे व्यवस्थित सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या त्यामुळे आपण त्याच प्लॉटला कंटिन्यू करणार आहोत भले आपण दुसऱ्या कुठल्या प्लॉटमध्ये गेला होता तर त्या प्लॉटमध्ये जे काही प्रॉब्लेम आलेले तुम्ही मध्ये मध्ये मी दाखवत राहिलंच पण जेही व्हिडिओ आपले जे आहेत संदर्भातचे ते त्याच प्लॉटवरचे आपले असतील तर आपण काय करणार आहोत जो आपला कंटिन्यू आला प्लॉट आहे ना त्या प्लॉट संदर्भात आता माहिती घेणार आहोत तुम्ही स्क्रीनवर पाहताय त्या प्लॉटचे व्हिडिओ आपण व्हॉट्सअप पूर्ण सकाळीच मागून घेतलेले होते तुम्ही पाहता पाहू शकता की प्लॉटची वाढ आपल्याला खूप छान दिसते फुटी जी आहे ते व्यवस्थित आहे त्याला आणि तगारी वाढायला जे चालू झालेले आहेत आणि पानाची जर तुम्ही साईज वगैरे बघितली तर खूप अशी छान आहे आणि फ्रेशनेस पाना भरपूर आहे काही काही झाडावरच आपल्याला अन्नद्रव्याची कमतरता दिसते अदरवाईज सकिंगचा वगैरे एवढा आपल्याला काही जास्त प्रॉब्लेम दिसत नाही थोडंफार आहे आणि ट्रॅपला बरंचं प्रमाण वाढलेलं आहे आपल्याला काय करायचं आहे जे आपल्या प्लॉटमध्ये आपण पिळून ट्रॅप लावलेले आहेत ना त्या ट्रॅपवर आपल्याला काळजीपूर्वक लक्ष द्यायचं की ट्रॅपवर आपल्याला कुठल्या कीड दिसतात का तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवलंच मी कुठली जर पतंग आपल्याला त्याच्यावर दिसलं तर कुठली कीड आपण म्हणून ओळखायची त्या संदर्भात तुम्ही म्हणजे तुमची पण तुम्हाला आयडिया होऊन जाईल की विचारण्याची आवश्यकता राहणार नाही की हा पतंग कायच आहे त्या संदर्भात एक तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये माहिती देईन मी तुम्ही पाहू शकता प्लॉटची वाढ खूप छान आहे आपली स्लरी चाळणी देखील झालेली आहे स्लरीच्या आळवणी आपण विसाव्या दिवशी घेतलेली आहे आज आपल्या प्लॉटला एकवीसवा दिवस आहे विसाव्या दिवशी आपण स्लरीच्या आळवणी घेतलेली आहे त्याचे रिझल्ट जे आहेत आपल्याला ते पुढं दिसणार आहेत कारण आज घातले म्हणजे आज लगेच आपल्याला दिसणार नाही ना एक चार पाच दिवस आपल्याला थोडासा वेट करावणार आहे त्यावेळी आपल्याला स्लरीचे रिझल्ट दिसायला चालू होतील तर आपला जो प्लॉट आहे एकवीस ते तीस दिवसाच्या नियोजनासंदर्भातचा त्या प्लॉटचं जे खत व्यवस्थापन आहे ते सगळ्यात शेवटी मी तुम्हाला सांगणारच आहे पण आता जे प्लॉटमध्ये आपण आहेत हा प्लॉट जवळपास सत्तर दिवस आहे प्लॉटचं मॅनेजमेंट व्यवस्थित झालेलं नाही तुम्ही बघू शकता की असं पिवळ की पण प्लॉटवर भरपूर दिसते बेड व्यवस्थित झालेला नाही आणि रोपाची जी वाढ आहे ग्रीनरी त्या गोष्टी बऱ्याचशा प्रॉब्लेमॅटिक ह्याला झालेल्या आणि पिवळं पण दिसतोय प्लॉटवर किती त्याला वॉटरफे लेवल खाल्लं सोडलं किंवा काय झालं तर कारण काय झालं त्याचा रूड झोन आहे रूड झोन व्यवस्थित बसलेला नाही मुळात बेड झा चुकीचा झाला आहे त्याच्यामुळे भरपूर ह्याला प्रॉब्लेम आलेले आहेत तुम्ही आता कॅमेरा त्याच्या बाजूने घेतो तुम्ही पाहू शकता फुलाची संख्या पण भरपूर आहे तुम्ही पाहू शकता फुलाची संख्या पण जास्त आहे भरपूर प्रमाणात फुलं आहेत आणि तेवढ्याच प्रमाणात खाली गळलेले फुलं पण भरपूर खाली गळ आहे आणि माल जो आहे असा काही व्यवस्थित वाटत नाही शा मिरची पूर्ण आकड अशी पडल्यासारखी झालेली आहे पानं आखाडल्यासारखीच आहेत प्रॉब्लेम काय जो बेड आहे ना बेड व्यवस्थित नाही तुम्हाला पाठीमागं जे म्हणलं होतं ना पेपर आपला घट्ट बसायला पाहिजे हा पेपर बघा किती लूज आहे पूर्ण पेपर लूज आहे पेपर त्यांचा फीड बसलेला नाही त्याच्यामुळे प्लॉटवर हो असं पिवळकी आहे नाही बेड पण त्यांचा व्यवस्थित नाहीत ते प्रॉब्लेम आहेत पण प् ह्यात कसं झालं असतं अजून ह्यांनी जर मिरची बांधली असती ना तर मिरचीचं उत्पादन पण नक्की वाढणार आहे त्या संदर्भात मी तुम्हाला सांगणारच आहे या प्लॉटमध्ये आपण काय केलं आहे त्यांना सुचवलं की मिरची बांधून घ्या म्हणजे आपण जसं टोमॅटो वगैरे बांधतो ना त्या टाईपमध्ये आपल्याला मिरची बांधून घ्यायचे कारण प्रॉब्लेम काय झाला की रूट झोन खाल्लं सपोर्टेबल झाला जास्त नसल्यामुळं आणि झाडाची वाढ जी आहे ती एक शिवडीत जास्त वाढलेला आहे फूट त्याला एवढी अशी म्हणता येणार नाही त्याच्यामुळे ते माल व्यवस्थित धरणे गेले फुलाची संख्या भरपूर आहे पण माल नाही गेले कारण विषय कसा आहे की जर जास्त फळ लागलं तर फांद्या मोडण्याची भीती असते ते झाडाला पण समजतं त्याच्यामुळे झाड काय करतं की फुलं जरी लागले फुलं पाडून टाकतं खाली ते एक उदाहरण जर घ्यायचं म्हणलं तर आंब्या आपण आंब्याच्या झाडा जे घेऊ शकतो आंब्याच्या झाडाला पाहू शकता तुम्ही की लाखो फुलं असतात भरपूर फुलाची संख्या असते पण तेवढे जर फळ सगळे धरलेत आंब्याचं झाड राहणार नाही बरोबर का तोच विषय तो या फ ह्या भाजीपाल्यामध्ये पण म्हणू शकता तुम्ही की त्याला जेवढं वजन पेलत आहे ना तेवढंच ते फळ धरतं त्यासाठी आपण ह्या प्लॉटमध्ये बांधण्याचं नियोजन करणार आहोत आणि जो आपला जो प्लॉट आहे ना एकवीस ते तीस दिवसाचा त्या प्लॉटमध्ये पण आपलं बांधण्याचं नियोजन नियोजन राहणार आहे बरेचसे शेतकरी बांधत नाही मिरचीला फक्त टोमॅटो वगैरे अशाच गोष्टी बांधतात आपल्याला ते बांधायचं आहे खर्च आपल्याला काय जास्त येणार आहे दहा बारा हजार रुपये तरी खर्च आला ना तो बांधण्याचा त्यात फायदा एक आपल्याला असं होणार आहे की आपले स्प्रेंग जे आहे औषध जे फवारणीचा जो खर्च आहे तो पण जास्त होणार नाही कारण काय होतं की ज्यावेळेस तुमचं झाड असं बांधलं जाईल ना व्यवस्थित म्हणजे वरच्या बाजून असं ज्यावेळेस बांधलेलं जाईल त्यावेळेस काय होतं की तुमचं स्प्रे पण त्याला व्यवस्थित बसतो दोन फवारण्यातलं अंतर आपलं कमी होतं आणि झाड कसं होतं की आठ धाड असं कसं वाढल्यामुळे आपल्याला फवारणी मांडण्यासुद्धा खूप अडचण येते मग एक्स्ट्रा फवारणीचे पैसे थोडेसे वाचले तर आपल्याला काट्या वगैरे आणून ते बांधून घ्यायला काय अडचण नाही बांधताना आपल्याला केबल टार बांधायचे आहे केबल टार म्हणजे आपल्याला काही लोखंडी तार घ्यायची नाही केबल एक भेटते ते बांधायचे दुसऱ्या समोरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवल मी केबल ते केबल कसे असते ते असं आपल्याला एकंदरीत नियोजन करायचं आहे एक साधारण दहा बारा हजार रुपये आपल्याला खर्च बांधण्यात येऊ शकतो पण तेवढ्या त्याच्या एक तिप्पट चौपट आपल्याला माल मिळणार आहे आणि झाडाचं लाईफ व्यवस्थित राहणार आहे कारण काय की फांदीवर ताण येणार नाही त्या फांदीवर ताण नाही आल्यामुळे फांदी मोडण्याची पण आपल्याला भीती नाही बऱ्याचशा तुम्ही प्लॉटमध्ये बघत असाल की फांद्या मोडल्या जातात व वजनामुळे तोपर्यंत झाडंच मोडू देत नाही झाडाचं कसं असते की त्याला वजन जेवढं पेलते तेवढंच ते फळ धरते पण काय काही ठिकाणी असं होऊ शकतं तुमचं खाल्लं खाद्य भरपूर असेल बेड जर व्यवस्थित झालेला असेल तर मालवरती भरपूर धरतं सेटिंग भरपूर होते आणि परत फांद्या मॉडायला चालू होतं त्या गोष्टी होऊ नये यासाठी आपण प्लॉटची बांधण्याचं नियोजन करणार आहोत आणि ते बांधण्यासाठी आपल्याला काय करायचं आताच नियोजनात लागायचं आहे कारण काट्या वगैरे घेणं किंवा त्याला होल मारून ते आपल्याला बेडला बसून घेणं त्या आपल्या त्या प्लॉटमध्ये म्हणजे जो एकवीस ते तीस दिवसाचा प्लॉट आहे ना त्या प्लॉटचा विषय आपला हा या प्लॉटमध्ये पण त्याला आपण रेकमेंडेशन केलेलं आहे बांधायचं बांधून घेतो असं त्यांचं पण म्हणायला आलेलं आहे तर त्या प्लॉटमध्ये आपण ते आता नियोजन करून आपल्याला ते काट्या वगैरे सगळं नियोजन लावून ते आणून ठेवायचं आहे सगळा माल आणि काट्या बसवून घ्यायचा आहे जेणेकरून परत आपल्याला बांधण्याचा जास्त वेळ लागणार नाही कारण काट्या बुसवल्यामुळे आपल्याला लाईट बांधून घेता येईल एवढा काय प्रॉब्लेम त्याचा येणार नाही तर आपण आपला जो मेन प्लॉट आहे ना तिसऱ्या व्हिडिओमधला एकवीस ते तीस दिवसाच्या नियोजनासंदर्भात त्या प्लॉटच्या नियोजनासंदर्भात आता माहिती घेणार आहोत त्यामध्ये खत व्यवस्थापन आणि फवारणी या ह्या गोष्टी मेन आहेत आपल्याला जनरली प्रॉब्लेम काय होऊ शकतो तर आळी दिसू शकते बऱ्याच प्रमाणामध्ये कारण बऱ्याच प्लॉटवर ह्या कालावधीमध्ये आळी दिसण्याचं प्रमाण असतं त्यासाठी ऑप्शनला आपण लार्विन आणि सी औषध ठेवणार आहोत तुम्हाला खाली त्याचा डिस्क्रिप्शनमध्ये डोस दिलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता जर आळी दिसले तरचा विषय हा जर आळी दिसली तर आपल्याला ते घ्यायचं आहे आणि सकिंगसाठी आपल्याला काय करायचं आहे ओबेरॉन आणि अँट्राकॉल तर आपल्याला स्प्रे घ्यायचं आहे ओबेरॉन जे आहे ते थ्रिप्ससाठी चांगलं काम करतं जे त्याचे निप्स असतात म्हणजे जे बारीक बारीक पिल्लळा अवस्था असते ना ते एकदम त्यानं त्याचा नाश होऊन जातो त्याच्यामुळे आपल्याला काय जास्त प्रॉब्लेम येत नाही सकिंगचा अडचण आपल्याला येणार नाही आणि दुसरी गोष्ट आपला प्लॉटवर व्हायरसवर जाण्याची भीती लागणार नाही आणि त्यात आपल्या प्लॉटमध्ये जर काही व्हायरस झाले आपल्याला जर झाड दिसत असतील ना तर त्याला उगच स्प्रे मारत बसूस तर सर्व सर्व ते झालेलं आपल्याला काढलेलं पुरवलं कारण ते व्हायरसला आपण जरी औषध मारलं तरी ते आपलं रिकवर होत नाही त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम भरपूर राहतात बरेचसे आपल्याला औषधं व्हायरसचे मिळतात बाजारामध्ये पण ते व्हायरसला शंभर टक्के काम करत असंच नाही कारण ते औषधाची किंमत बघितली तर दोनशे तीनशे रुपये असते शंभर मिलीच्या बॉटलची एवढं जर पॉवरफुल औषध असतं ते व्हायरस कवर व्हायला पाहिजे पण तुम्ही उभारून बघा एखाद्या दिवस ट्राय करून बघा की व्हायरस तोपर्यंत पण कव्हर होत नाही त्यासाठी आपल्याला रिस्क घ्यायची नाही कारण ते, ते, ते कसं आहे की रस किडीच्या माध्यमातून ते समोरच्या झाडावर पसरत असतं त्याच्यामध्ये जर आपल्याला काय प्रॉब्लेम वाटला ना ते झाड उठायचं आहे आणि काढून टाकायचं आहे आणि रस किडीसाठी आपला दुसरा जो स्प्रे राहणार आहे तो आपण कॉन्फिडवर आणि अशा टमोप्प असा घेणार आहोत त्याचा पण डोस खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तो दिवसावाईज तुम्ही पाठीमागं पुढं करू शकता कारण कसं आहे की तुम्हाला असं नाही की ओबेरानादूवर घ्यानं तुमचं कॉन्फिडवर आणि अशा टमोप्लीट पुरत घ्या असं काय तुम्ही मागचं पुढं पुढचं मागं करू शकता फक्त हे एकवीस ते तीस दिवसाच्या नियोजनासंदर्भात आहे एवढं लक्षात घ्या त्याचे डोस पण तुम्हाला तसे खाली दिलेले आहेत डोस ओवर डोस करून घेऊ नका विनाकारण ओवर डोस मारायची गरज नाही महत्त्वाचा विषय मग अशी सांगितलं तसं आपल्याला जे ट्रॅप आहेत नावलेले ते ट्रॅपवर आपल्याला लक्ष द्यायचं आहे आपल्याला कुठल्या कडी प्लॉटमध्ये दिसत आहेत त्यानुसार आपल्याला त्या प्लॉटचं नियोजन करायचं आहे जेणेकरून आपल्याला औषधामध्ये जास्त पैसे जाणार नाही महत्त्वाचा दुसरा आपला विषय ते हा असा आहे काय की फर्टिलायझर डोसचा आपल्याला जे ड्रिप द्यायचं द्यायचे आता का आपण विसाव्या दिवशी आपलं सॅलरी गेलेला आहे एकवीस दिवस आपला आज आहे आज उद्या आपण काय देणार ना परवाच्या दिवशी काय करणार आहेत आपण एकोणीसशे एकोणीस देणार आहे त्या सलमध्ये सल्फर देणार आहेत एकोणीस एकोणीस आपण चार किलो आणि त्यामध्ये सल्फर आपण एक किलो देणार आहेत असं आपल्याला घ्यायचं आहे आणि एकोणीसशे एकोणीस सल्फर झाल्यानंतर आपलं बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस म्हणजे सत्तावीसाव्या दिवशी आपलं तेरा चाळीस तेरा येणार आहे तेरा चाळीस तेरामध्ये आपण ॲम्बिशन घेणार आहोत किंवा कुठलंही तुमच्याकडं आणि शिल्लक आहे ना ते वापरू शकता तुम्ही बायोसेमेट्री वगैरे त्याचा उद्देश आपला उद्देश असा आहे की रुड झोन पण त्याचा डेव्हलप व्यवस्थित होत आणि पानाची ग्रीनरी व्यवस्थित राहते जेणेकरून झाड डेव्हलप व्हायला खूप अशी त्याला मदत होते हे आपलं सव्वी दिवसात झालं त्यानंतर आहे तीन चार दिवस आपला गॅपच पडणार आहे ॲटोमॅटिक चार दिवस आपल्याला कुठलंच खत द्यायचं नाही तीस दिवसाचं पुढलं जे शेड्यूल आहे ना ते पुढल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्या व्हिडिओप्रमाणे तुम्ही नियोजन करू शकता त्यात महत्त्वाचा विषय आपल्याला असा आहे ते प्लॉट बांधण्यासाठी तुम्हाला मागा सांगितलं आहे ते लक्षात घ्या तुम्हाला ज्यावेळेस आपला प्लॉट एखादा डेव्हलप होईल ना कारण जुने माझ्याकडे प्लॉट भरपूर होते पण त्याकडे फोटो पण माझ्याकडे शिल्लक नाहीत आणि त्याचे व्हिडिओ वगैरे आपल्याकडे काही नाही आहेत पण लाईव्ह आपण करूनच दाखवणार तो की एक चार लाईन बांधायच्या आणि चार लाईन बांधायच्या नाहीत तुम्हाला फरक लगेच लक्षात येणार आहे तुम्हाला जसं मगाशी आंब्याचं उदाहरण सांगितलं ना ते एक डोळ्यासोबत तुम्ही इमॅजिन करू शकता त्यानुसारच पकडा तर आजचा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा जेही शेतकरी मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी तुमच्या उजव्या बाजूला शेतीचा डॉक्टर नावनं लोक येत आहे ते लोगोवर क्लिक करून तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता अशी शेतीविषयक माहिती आपल्या चॅनलवर मिळू शकता मिरची व्यवस्थापना संदर्भात जेही आपले व्हिडिओ आहे सर्व ते व्हिडिओ तुम्ही या बाजूला पाहू शकता त्या ठिकाणी क्लिक करून ते व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद